नमस्कार सखींनो, तुमची महाराष्ट्रीयन सखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी स्वस्तिक कसे काढावे, त्याची योग्य पद्धत काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर कुठलाही शुभ समारंभ असू दे किंवा कोणतीही पूजा असू दे, त्याआधी आपण स्वस्तिक काढतो। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तिक काढल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते। स्वस्तिक हे आपण गणेशाला आवाहन करण्यासाठी काढतो, त्यामुळे स्वस्तिक चुकीच्या पद्धतीने काढू नये किंवा चुकीच्या पद्धतीने काढलेल्या स्वस्तिकामुळे निगेटिव्ह एनर्जी निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा। तुम्हाला मी ह्याची योग्य पद्धत दाखवणार आहे की कुठल्या रीतीने आपण स्वस्तिक काढले तर ते बरोबर असेल। तर चला सुरू करूया व्हिडिओ। तर कुंकुम घेतलेलं आहे, पाणी मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि नेहमी स्वस्तिक हे अंगठी बोठाने रिंग फिंगरने काढावे। आपण कधीही स्वस्तिक काढताना आधी अधिक चिन्ह करून घेतो आणि त्यानंतर स्वस्तिकचं चिन्ह काढतो। तर हे पहा, इथे आपण पहिला अधिक चिन्ह काढून घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, इथे आपली मध्ये रेष छेदली गेलेली आहे। तर स्वस्तिक काढताना कुठलीही रेष छेदली जाऊ नये हे लक्षात ठेवावे। त्यामुळे या प्रकारे स्वस्तिक काढलेले हे चुकीचं स्वस्तिकचं चिन्ह आहे। पण बऱ्याचदा बरेच लोक याचप्रमाणे स्वस्तिक काढतात, त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका आणि याप्रमाणे चुकीचे स्वस्तिक तुम्ही पुन्हा काढू नका। त्यानंतर असेही बऱ्याचदा स्वस्तिक काढले जाते हे पूर्णपणे उलटे स्वस्तिक आहे। तर उलटे स्वस्तिक कधीही काढू नका, याचा तुम्हाला कधीही लाभ होणार नाही आणि तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज मिळेल यापासून, आणि हे अशुभ मानलं जातं। त्यामुळं या प्रकारे स्वस्तिक तुम्ही काढू नका, हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मध्ये रेष छेदली जाते। मुळात हे उलटे स्वस्तिकच चुकीचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू नका। त्याचप्रमाणे या पद्धतीने सुद्धा स्वस्तिक काढले जाते, यामध्ये सुद्धा मध्ये रेष छेदली जाते, त्यामुळे हे सुद्धा स्वस्तिक चुकीचं आहे। तर चला योग्य रीतीने स्वस्तिक कसे काढावे हे आता बघूया। तर हे पहा, बाहेरून आतल्या दिशेने या चार रेषा येऊन एकमेकांना जोडत आहे। तर पहिली रेषा आहे ती धर्म, दुसरी अर्थ, तिसरी काम आणि चौथी मोक्ष। तर अशा प्रकारे या ज्या चार रेषा आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्या आतल्या दिशेला येऊन एकमेकाला जोडलेले आहेत। त्यानंतर येते चार मुक्ती रेषा। पहिली आहे सौलख्य, दुसरी आहे सामीप्य, तिसरी आहे सारूप्य आणि चौथी आहे सायुज्य। त्यानंतर येते आपले चार अंतकरण, त्यातली पहिली आहे मन, दुसरी आहे बुद्धी, तिसरी आहे अहंकार आणि चौथी आहे चित्त। त्यानंतर येते भक्तीचे चार स्तंभ, त्यातला पहिला आहे श्रद्धास्तंभ, दुसरा आहे विश्वासस्तंभ, तिसरा आहे प्रेमस्तंभ आणि चौथा आहे समर्पण स्तंभ। तर ह्या 16 इंद्रियापासून बनले जाते आणि ह्या जेव्हा 16 रेषा मध्यभागी जाऊन मिळतात, म्हणजेच ब्रह्म जिथे आहे मध्यभागी तिथे, तेव्हा एक चिन्ह तयार होतं, ते म्हणजे स्वस्तिक। तर हे आपलं स्वस्तिकचं चिन्ह एकदम बरोबर आहे। त्याचप्रमाणे स्वस्तिक हे गणेशाला आपण आवाहन करत असतो, तर गणेशाला आवाहन करताना त्याच्या पूर्ण कुटुंबाला आपण आवाहन करावे। त्यासाठी इथे दोन्ही साईडला मी दोन रेषा काढत आहे। तर ह्या दोन रेषा गणेशाच्या दोन पत्नी म्हणजेच एक रिद्धी आणि एक सिद्धी अशी आहे। त्याचप्रमाणे इथे शुभ आणि लाभची रेषा येते। तर हे आपले पूर्णपणे स्वस्तिक आणि पूर्णपणे गणेशाला आपण आवाहन केले। तर याप्रमाणे तुम्ही स्वस्तिक कुठल्याही शुभारंभास किंवा कुठल्याही कार्यामध्ये पूजेमध्ये काढू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।